प्रैक्टिस सेट 3.1 एग्जांपल नंबर 2 पहा स्क्रीन वर. इन द एडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आरएम एंड सेगमेंट आरएन आर टेंजेंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल एट एम एंड एन. इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर एंड रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर देन फर्स्ट व्हाट इज द लेंथ ऑफ ईच टेंजेंट सेगमेंट. सेकंड व्हाट इज द मेजर ऑफ एंगल एम आर ओ एंड थर्ड व्हाट इज द मेजर ऑफ एंगल एम आर एन. ओके इथे एंगल साइन आहे इथे पण एंगल. आता एग्जांपल मधली जी ते आपण माहिती इथे भरायची आहे जस्ट अ मिनिट. तर आपल्याला स्टार्टिंगला इथे हे जॉईन करायचं आहे ओएम ओएम आणि ओएन जॉईन करायचे आहेत. इथे पहा ओएम जॉईन केला इकडे ओएन जॉईन करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे पहा रेडियस 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आता ही रेडियस आहे इथे 5 सेंटीमीटर होईल अर्थातच ही पण 5 सेंटीमीटर होणार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ओ आर ओ आर इथे पहा हा इथे लिहितो मी 10 सेंटीमीटर दिलेला आहे. आता आपल्याला पहा स्टार्टिंगला सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन पहा व्हाट इज द लेंथ ऑफ ईच टेंजेंट सेगमेंट अर्थातच हे टेंजेंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. एका टेंजेंटची वन टेंजेंटची लेंथ काढली की सेकंडची पण तीच असते तर ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणून. ओके टेंजेंट सेगमेंट थेरम नुसार पहा आता स्टार्ट करताना कसा करायचा आहे. तर स्टार्टिंगला आपण जे सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत किंवा रेडी आहे तर ते आपल्याला इथे लिहावं लागेल. ड्रॉ रेडी आहे किंवा सेगमेंट म्हटलं तरी चालेल ओएम अँड ओएन ओएम अँड ओएन. ओके हा आता याच्यातलं पहिला क्वेश्चन आहे म्हणून फर्स्ट नंबर देतोय मी इथे. आता आपल्याला इथे याची लेंथ शोधायची आहे अर्थातच तुमच्या आता पटकन लक्षात आलं असेल की हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा असतो टेंजेंट थेरम नुसार. तर हे स्टार्टिंगला मी इथे लिहितोय इन ट्रायंगल ओएमआर पहा इन ट्रायंगल ओएमआर अँगल ओएमआर इज इक्वल टू 90 डिग्री. इथे रिजन लिहितो ब्रॅकेटमध्ये टेंजेंट थेरम. ओके आता हा 90 डिग्री झाला मग आपल्याला इथे पायथागोरस थेरम युज करता येतो हे लक्षात ठेवा कारण तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाला अँड देअर फोर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम यूज करायचा इथे. तर आपल्याला इथे पहा एम आर ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर आता इथे एम आर म्हणा किंवा आर एम म्हणा चालू शकतो एम आर स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज ओ आर स्क्वेअर आता व्हॅल्यू ठेवायची आहे तिथे. ओ एम आपल्याला माहित आहे 5 आहे देअर फोर येईल इथे 5 स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ आर ओ आर स्क्वेअर म्हणजेच 10 स्क्वेअर देअर फोर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर
तिकडे प्लस आहेत तिकडे मायनस होणार आहेत. ओके आता पहा. हा आता इथे एम आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे इथे 10 चा स्क्वेअर 100 मायनस 5 चा स्क्वेअर 25. देअर फोर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 75. आता आपल्याला एम आर ची किंमत काढायची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे इथे आपण पुढे पाठ सोडू. स्क्वेअर रूट घ्यायचंय आता इथे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ दी साइड्स वी गेट देअरफोर एम आर इज इक्वल टू रूट 75 टेकिंग स्क्वेअर रूट्स. आता इथे फॅक्टर्स काढायचे 25 × 3 होणार आणि एम आर इज इक्वल टू हे 25 चे स्क्वेअर रूट 5 आणि रूट 3 होणार. ओके एम आर ची व्हॅल्यू मिळाली, ही सेंटीमीटर झाली. सेम टू सेम आरएम आणि आरएन सेम आहेत, लक्षात घ्या. एम आर म्हणजेच आरएम. आरएम इज देअरफोर आरएम इज इक्वल टू आरएन इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. आणि इथे रिजन लिहायचं आहे. आरएम आणि आरएन हे टँजेंट थेरम नुसार, टँजेंट सेगमेंट थेरम, हे रिजन मी आता पुढे न लिहिता जागा नसल्यामुळे, म्हणजे मला पुढे पाठ करायचा आहे, त्यामुळे टँजेंट सेगमेंट थेरम असं रिजन लिहायचं, हे महत्वाचं आहे रिजन, इथे लिहावंच लागेल. टँजेंट सेगमेंट थेरम अर्थातच लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर असा आन्सर लिहावं लागेल. पहा लेंथ ऑफ देअरफोर लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट इच टेंजेंट सेगमेंट ईच टेंजेंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. ओके हे फर्स्ट आन्सर झालं. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन सोडवायचं आहे. इथे मी थोडा पाठ करतो, जस्ट अ मिनिट. आता सेकंड पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. एम आर ओ मी ते डायग्राम मध्ये दाखवतो पहा. हा याच मेजरमेंट आपल्याला शोधायचं आहे. आता हे कसं शोधायचं, तर आता इथे लेंथ याची पहा 5 आहे आणि हे 10 आहे. हायपरटेनिसच्या हाफ इतके आहे, ओ एम आहे ते. आणि हायपरटेनिसच्या हाफ इतके आहे याचा अर्थ त्याचा ओएमचा अपोजिट अँगल आहे तो 30 डिग्री असतो. का तर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थेरम. आता हे आपल्याला प्रेझेंटेशन महत्वाचं आहे, आपल्याला लिहायचं कसं आहे पहा. तर स्टार्ट कसा करायचा आहे, इन ट्रँगल ओएमआर, इन ट्रँगल ओएमआर मी स्टार्टिंगला लिहितोय अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री. का तर टँजेंट थेरम. टँजेंट थेरम नुसार तो 90 डिग्री आहे. आता इथे ओ एम इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे. ओ एम इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे हायपोटेनिसच्या हाफ इतके आहे पहा ओ एम, हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून मी इथे देअरफोर ओ एम इज इक्वल टू 1/2 × ओ आर हे रिलेशन मिळालं आपल्याला.
म्हणजे ओएम ची लेंथ ही ओआर च्या दॅट इज हायपोटेनिसच्या हाफ इतकी आहे आणि म्हणून बाय कॉन्वर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम कॉन्वर्स म्हणायचं आता इथे देअरफोर बाय कॉन्वर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम अँगल एम आर ओ म्हणजे ओएम चा अपोजिट अँगल आहे अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. आता सेम टू सेम आपल्याला एन आर ओ देखील 30 डिग्री मिळणार आहे. सिमिलरली अँगल एन आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. ओके तर इथपर्यंत आपण आपल्याला इथे एम आर ओ चं मेजरमेंट काढायला सांगितलं होतं तर ते आपण इथे काढलेलं आहे. पहा इथे एम आर ओ चं मेजरमेंट काढलेलं आहे. ओके आता आपल्याला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे. स्क्रीनवर बसत नाही तर आपण इथपर्यंतचा पार्ट आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट साठी जस्ट अ मिनिट. आता थर्ड क्वेश्चन पहा स्क्रीनवर. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. एम आर एन डायग्राम मध्ये पहा मी रेड कलरने दाखवतोय. हा एम आर एन टोटल आहे पहा. ऑलरेडी आपण एम आर ओ काढलेला आहे पहा इथे बॉक्स मध्ये आहे पहा एम आर ओ. आणखीन एन आर ओ देखील काढलेला इथे आहे पहा. सिमिलरली लिहून लिहिलेला आहे लास्ट लाईन. ओके आता पुढचा पार्ट आपल्याला लिहायचा इकडचा. मी वन पार्ट इथे रिकामा केलेला आहे इथे आपण सोडवणार आहोत. तर इथे पहा एम आर ओ आणि एन आर ओ ची सम घ्यायची आहे म्हणजे आपल्याला तो एम आर एन मिळेल. ओके त्याला अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट म्हणतात. अँगलची सम घेतली की ओके कसं लिहायचं पहा. आता बाय अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट जस्ट अ मिनिट बाय अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट म्हणजे कोणांच्या बेरजेचे गृहीतक कोणांची बेरीज कधी कशी केली जाते त्याविषयीचा आहे तो. तर रिझन इथे लिहिलेला आहे बाय अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट अँगल एम आर एन. अँगल एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. इज इक्वल टू च्या खाली इक्वल टू घेतो. एम आर ओ 30 डिग्री आहे आणखीन एन आर ओ देखील 30 डिग्री आहे. टोटल आपल्याला इथे 60 डिग्री मिळाला म्हणजेच अँगल एम आर एन इज इक्वल टू 60 डिग्री. आणि मग लास्टला आन्सर कलेक्ट करायचं आहे. ओके आन्सर कसं कलेक्ट करायचं आहे. तिन्ही आन्सर कलेक्ट करायचे आहेत. पहिलं आन्सर लिहायचं आहे इथे आन्सर असं लिहायचं आणि सगळं तिन्ही आन्सर आहेत ती कलेक्ट करायची आहेत. पहिलं आन्सर काय होतं. फर्स्ट लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. सेकंड अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. अँड थर्ड अँगल एम आर एन इज इक्वल टू 60 डिग्री. तर हा लास्टचा पार्ट आहे हा लक्षात घ्या. ओके ह्या इकडे आपण हा शेवटचा याच्या पुढचा जो पार्ट आहे तो इकडे आपण लिहिलेला आहे. ओके पहा आता काही शंका आहे का तुमची.